नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, घरोघरी मातीच्या चुली ह्यामध्ये काय झालं आहे ते आपण सांगणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आता आपण पाहूया. इकडे सौमित्र आपल्या बेडरूममध्ये काम करत असतो लॅपटॉपवर, तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या त्याला पाठीला असा हात लावते आणि म्हणते, सौमित्र बोलत असतो, अवंतिका बघ हे असं तसं काहीतरी बोलत असते आणि नंतर न मागे वळून बघतो तर ते ऐश्वर्याच असते आणि त्याला वाटलं अवंतिकाच आहे. मग कोणच नसताना ऐश्वर्य त्याच्या बेडरूममध्ये घुसते आणि काय 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 बोलत असते. तेवढ्यात अवंतिका येते आणि नंतर तिला म्हणते की बघ, मी तू नसताना तुझ्या नवऱ्याच्या बेडरूममध्ये घुसले मी, आमचं आम्हाला प्रायव्हेट बोलायचं होतं, तेवढ्यात तू आली, आता माझं बोलणं अर्धवट राहिलेलं आहे. अवंतिका काहीच बोलत नाही आणि बघतच राहते. सौमित्राला खूप राग येतो, ती डायरेक्ट घुसली. सौमित्र म्हणतो, मला काहीच माहिती नाही, मागून आली मला असं हात लावली. नंतर ना मग ती जाती निघून म्हणते की मी नंतर राहिलेलं प्रायव्हेट नंतर बोलते मी त्याच्याशी. नंतर ती गेल्यानंतर दरवाजा लावून घेतो सौमित्र आणि अवंतिकेला म्हणतो, अवंतिका हे काय खरं गोष्ट नाही आहे, ही डायरेक्ट घुसली असं तसं माझ्या मनात काहीच नाही आहे, ती डायरेक्ट घुसली. तेव्हा अवंतिका म्हणतो, हे काय बोलायला पाहिजे का, मला काही कळत नाही का, मी तुला पहिल्यापासून ओळखते आणि तिलाही पहिल्यापासून ओळखते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे काय ती ऐश्वर्या कशी आहे ते आपल्याला माहितीच आहे ना. तर असं बोलत असते. नंतर इकडे जानकी तिला जॉब पाहिजे असतं म्हणून तिने ना अकाउंटंटच्या जॉबसाठी दिलेलं असतं ॲप्लिकेशन. तर तिला जॉब लागणार असतो, ह्या मालकाला आहे ना अकाउंटंटची खरंच गरज असते. हे येडं मालक काय म्हणतो की इथे हिला ऐश्वर्याला फोन करून सांगतो, म्हणतो की मला जॉब द्यायचा आहे, देऊ का नको. तर ती म्हणते ऋषिकेशला नाही दिला तर हिला देऊ का जॉब, असा मालक म्हणतो. तर ती म्हणते मालकाला काम नका देऊ तिला, पण गाड्या पुसायचं काम द्या तिला. तिला काय काम नाही असं नका म्हणू, पण गाड्या सगळ्या पुसायचं काम द्या तिला. मग बरोबर यांची अक्कल ठिकाण्यावर ऐश्वर्या फोन करून सांगते त्या कंपनी मालकाला आणि हा कंपनी मालक तिचं ऐकून तिला काम देण्याच्याऐवजी गाड्या पुसायचं काम देते. मग ती खरंच काम करते गाड्या पुसायचं, कारण तिला पैशाची गरज असते खूप. आणि ऐश्वर्याच्या सांगण्यावरनं हा मालक खुशाल गाड्या पुसायचं काम देते आणि खुशाल ती जानकी बाय गाड्या पुसायचं काम करते. आणि इतकं वाईट वाटतं ना की अशा बायका असतात बघा ऐश्वर्यासारख्या.